उपराजधानी के जाने माने लेखक, दिग्दर्शक और कलाकार संजय जीव ने दशकों से रंगमंच के क्षेत्र में काम कर रहे हैं। उनकी पहली मराठी फिल्म पैदागीर 16 सितंबर को नागपुर, विदर्भ के कुछ शहर तथा पुणे, कल्याण, दिल्ली जैसे बड़े शहरों के सिनेमाघरों में एक साथ रिलीज होगी, ऐसी जानकारी पत्र परिषद में संजय जीव ने दी। या चित्रपटाच्या पैदागीर या चित्रपटाच्या माध्यमातून संवादिटी फिल्म्सनं जो शिक्षणाची अवस्था आहे, गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून त्यांचा रेशो कमी होत चाललेला आहे, ती मुलं शिकत नाही आहेत, गुन्हेगारीकडे वळत चाललेली आहेत, तर ही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अंताची आशावादी शोकांतिका पैदागीरमध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, ज्याचा मॅसेज हा शिक्षण आहे, म्हणून त्याचा शिक्षणाची संघर्षगाथा हे सब टायटल पैदागीरचं आपण ठेवलेलं आहे। हा त्याचा मूळ पैदागीरच्या पाठीमागचं कथासूत्र आहे। दुसरं तुमच्या त्याच्या पाठीमागे तुम्ही विचारलं की महाराष्ट्र शासनाला लक्ष देण्याच्या संदर्भात, तर मराठी चित्रपटांना जी थिएटर अवेलेबल होत नाही महाराष्ट्रातच, ही जरा शोकांतिका आहे, तर त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे। मराठी चित्रपट निर्माण करणारी जी प्रोड्युसर्स आहेत, ती बिचारी फार कष्टानं, फार हिंमत लावून सिनेमे बनवतात, फार वेगळे विषय खूप लोक हँडल करतायत, तर त्या वेगळ्या विषयही लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत, म्हणून त्यांना थिएटर्स अवेलेबल व्हायलाच पाहिजेत, आणि फक्त सकाळचा 9 शो नाही, तर त्यांना अपेक्षित असलेले सारे शो मिळायला पाहिजेत। तिसरी गोष्ट, महाराष्ट्रातलं जे सांस्कृतिक धोरण आहे, त्या सांस्कृतिक धोरणामध्ये नागपूरच्या वाट्याला चित्रनगरी आलेली आहे, फिल्म सिटी आलेली आहे, तर ती चित्रनगरी जेव्हा इथं निर्माण होईल, त्याचे कामं जी काही सुरू होत आहेत ते सँक्शन झालेलं आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणामध्ये, तर जेव्हा जे चित्रनगरी निर्माण होईल, तर फक्त पश्चिम महाराष्ट्रातलीच लोकं इथं येतील आणि ती सर्व कामं करतील, आणि इथले जे कलावंत आहेत, इथले जे टेक्निशियन्स आहेत, त्यांचं काय होणार आहे? ते फक्त लेबर म्हणून नावापुरते काम करणार आहेत की काय होणार आहेत? की म्हणून त्या चित्रनगरीसाठी इथलं सर्व स्किल तयार व्हायला पाहिजे, याच्यासाठी संवादिटीनं हा पुढाकार घेतला आहे। म्हणून या चित्रपटामध्ये सर्व जी कलावंत आहेत, सर्व जे टेक्निशियन्स आहेत, ही सारीची सारी सर्व मूळतः नागपूरची लोकं आहेत, आणि हा आमचा प्रयास आहे संवादिटी फिल्म्सचा की नागपुरातल्या त्या चित्रनगरीसाठी, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणासाठी ही सर्व एक सेना म्हणून, एक सैनिक म्हणून तयार होतील। खूप त्रास झाला, अजूनही थिएटर्स कालपर्यंत मिळत होते, मग मिळत नाहीत, हा सर्व भाग आहे। जी डिस्ट्रीब्युटर्स मंडळी आहेत, ती मोठी मोठी जी सिनेमा आहेत त्यांच्या पाठीमागे आहेत, आणि वेळेवर कॅन्सल करून टाकतात, ही प्रक्रिया होऊ नये। वेळेवर तुमची बोलणं झालेलं असते, तुमचं ठरलेलं असतं, अनेकदा तर असं होतं की काही काही आपण घाईगडबड ॲग्रीमेंट करत नाहीत ना, तुम्ही एकाच वेळेला सर्व ठिकाणी जाऊन ॲग्रीमेंट कसं करणार? पण ॲग्रीमेंट करून देखील वेळेवर हिंदी सिनेमासाठी, मोठ्या बॅनरच्या सिनेमासाठी अचानक तुम्हाला सांगण्यात येते की तुम्हाला थिएटर नाही आहे। हा सर्व जो भोंगळ कारभार, ज्याला म्हणतो आहे हा अन्याय करणारा जो भाग आहे मराठी चित्रपटासाठी, हा होतो आहे। आमच्याही सोबत तो सर्व घडतो आहे। 2 शोच्या ठिकाणी पुन्हा 1 शो मिळतो आहे। कालपर्यंत जी थिएटर मिळेल, आम्ही प्रचार करून टाकला की हा थिएटर मिळेल, आणि ते थिएटर आम्हाला नाकारण्यात येते आहे, आणि मग म्हणतात की तुम्हाला 1 आठवड्याच्या नंतर देऊ। ही सर्व प्रक्रिया आहे, तर हा त्रास आहेच एक। आता मी 16 तारखेपासून मी देखील एक फिल्ममेकर झालेलो आहे, एक कार्यकर्ता तुमच्यातला तळागाळातून आलेला एक फिल्ममेकर झालेला आहे। त्याच्या वाट्याला खूप संघर्ष आहे, मी जाणूनबुजून नावं घेतलेली नाहीत, पण हा संघर्ष करावा लागणार आहे आपल्याला। तरी सुरुवात आम्हा तिघांपासून या चित्रपटाची, म्हणजे या विषयाची झाली असेल, तरी आता मात्र संपूर्णपणे नागपुरातली अनेक कलावंत मंडळी, अनेक तंत्रज्ञ, अनेक सामाजिक कार्यकर्ते, किंबहुना महाराष्ट्रभर जेवढी लोकं धावून येत आहेत, त्याच्यामुळे आता होम प्रोडक्शनसारखा छोटा शब्द उरलेला नाही या चित्रपटासाठी असं मला वाटतं। माझा अनुभव फार छान राहिलेला या चित्रपटाला घेऊन, कारण वेगळ्या पद्धतीने सिनेमा बनतो कसा, तो घडतो कसा हे कळलं। बाळ वाढवणं जेवढं कठीण आहे, त्याला प्रसूती देणं जेवढं कठीण आहे, तेवढंच कठीण मला वाटतं सिनेमा कठीण म्हणजे प्रदर्शित करणं असं झालेलं आहे। खूप संकटातनं आम्ही जातो आहे, जे आम्ही रोज बघतो आहे, असा हा संकटदायी प्रवास परवापासून याचे रिझल्ट्स पाहायला मिळतील। आम्ही सगळे फार उत्सुक आहोत त्याच्यासाठी, माझी संपूर्ण टीम फार उत्सुक आहे, पाहू काय होतं। आणि राहिला मुद्दा कान्सचा, तर कान्सला पाठवण्यासाठीची पण प्रक्रिया आमची फार कठीण राहिली, कारण कान्सला पाठवण्यापर्यंत काय काय डॉक्युमेंटेशन्स आणि सगळं काय काय लागतं, तर सगळा टेक्निकल भाग वेगळा। पण आमचा एक मित्र फ्रान्सला राहतो, ज्याचं नाव आहे जॉल निकोलस, त्याने आम्हाला, प्रोफेसर जॉल निकोलस, त्याने आम्हाला विशेष मदत केली। तो महाराष्ट्रात आला असताना त्याने सफाई कामगारांवर एक डॉक्युमेंटरी बनवली होती, ज्याच्यासाठी आम्ही त्याला मदत केली।
झाली होती आणि कसंही का होईना तोही आम्हाला मदतीस आला. फ्रान्समध्ये त्यांनी आमचा पैदागीर पाठवला आणि 10,000 वर कोविडच्या दरम्यान जे चित्रपट कान्समध्ये गेले होते त्यापैकी जे 540 जवळपास चित्रपट निवडण्यात आले त्यातनं नागनगरीतला नागपुरातला नागपुरातल्या कलावंतांनी बनवलेला लेखकाने दिग्दर्शकाने घडवलेला निर्मात्यांनी तयार केलेला चित्रपट 540 चित्रपटांमध्ये निवडला गेला. नव्हे तर त्याच्या प्रीमियरच्या पहिल्या दिवशी जे चित्रपट दाखवण्यात आले त्यातला एक पैदागीर देखील होता. अतिशय मोठा मानाचा तुरा हा नागपूरकरांसाठी आहे असं मला वाटतं.